दरम्यान संजय शिरसाट यांनी नसीम खान यांना उपरोधिक टोला लगावलाय. नसीम खान यांना तिकिटासाठी वणवण फिरावं लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि नसीम खान योग्य निर्णय घेतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. तो निर्णय नसीम खान ने घ्यायचा. एमआयएमने ऑफर दिली नाही, आम्ही त्यांना काही सल्ला देणार नाही, परंतु एक निश्चित आहे, काँग्रेसला गाडण्यासाठी त्यांनी त्या योग्य तो मार्गाचा वापर जरूर केला पाहिजे. नसीम खान कधी काळी मंत्री राहिलेला माणूस, परंतु आज तिकिटासाठी त्याला वनवन फिरावं लागतं. ही परिस्थिती जर त्या इतक्या मोठ्या नेत्यावर जर आली असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय, ही भावना त्यांनी काल व्यक्त केली. आणि मग अशा वेळेला एमआयएमने त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं. अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील, परंतु काय निर्णय घ्यायचा हा नसीम खानने ठरवायचा आहे. ज्यांनी तुम्हाला छळलंय, ज्यांनी तुमचा अपमान केलाय, त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्याबरोबर राहायचं, हा नसीम खानचा निर्णय असेल.